गुड मॉर्निंग एंड टुडे वी हैव टू डिस्कस अबाउट सी हैच एरे। सो व्हाट इज एरे? एरे इज ए ग्रुप ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट्स। सो एरे इंडेक्स स्टार्ट विथ जीरो एंड बघा इथे डायग्राम दिसते, डेटा आहे, डेटामध्ये 10, 20, 30, 40 असं काय सिमिलर म्हणजे इंटीजर एलिमेंट्स आहेत, इंटीजर व्हॅल्यू आहेत। सो टोटल 4 व्हॅल्यू आहे, सो ॲरे साईज काय 4 आहे, बट ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट विथ 0। सो स्टार्ट विथ झिरो। सो बघा इथून फर्स्ट एलिमेंट काय, फर्स्ट एलिमेंटची इंडेक्स काय 0, सेकंड एलिमेंटची 1, थर्ड एलिमेंटची 2 अँड फोर्थ एलिमेंटची 3। सो ॲरे इंडेक्स काय 0 to up to 3 अँड टोटल साईज काय ॲरेची 4। सो देर आर 3 टाईप्स ऑफ ॲरे इन सी हॅश प्रोग्रामिंग। सो फर्स्ट वन इज सिंगल डायमेन्शनल ॲरे, सेकंड वन इज मल्टी डायमेन्शनल ॲरे अँड थर्ड वन इज जॅग ॲरे। सो फर्स्ट आपण बघूया सिंगल डायमेन्शनल ॲरे, हाऊ टू क्रिएट सिंगल डायमेन्शनल ॲरे। सो सिंगल डायमेन्शनल ॲरे कसं क्रिएट करायचं आहे, युझिंग स्क्वेअर ब्रॅकेट। बघा कसा, इंटीजर मीन्स डेटा टाईप जो काय तुम्हाला हवा, ज्या टाईपचा डेटा ॲरे क्रिएट करायचा तो टाईप इंटीजर, देन स्क्वेअर ब्रॅकेट ओपन अँड क्लोज, देन नेम ऑफ ॲरे हिअर ARR इज इक्वल टू न्यू इंट अँड साईज काय द्यायचे त्याची इथे दिली आहे काय 5 इन स्क्वेअर ब्रॅकेट। या वेळेने काय करायचं, ॲरे क्रिएट करायचं सिंगल डायमेन्शनल ॲरे। बघा सपोज जर तुम्ही हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे INT डेटा टाईप नंतरच यूज करायचे, जर तुम्ही आफ्टर व्हेरिएबल म्हणजे ॲरे नेम नंतर जर क्रिएट दिलात स्क्वेअर ब्रॅकेट तर काय होणार, कंपाईल टाईम एरर शो करणार। सो ॲरे क्रिएट कसा करायचा, INT स्क्वेअर ब्रॅकेट ओपन अँड क्लोज, देन नेम ऑफ ॲरे इज इक्वल टू न्यू इंट अँड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज स्पेसिफाय करायची। सो एक एक्झाम्पल बघूया ॲरेचं। बघा इथे क्लास क्रिएट केला आहे, मेन मेथड ॲरे डिफाईन केला आहे, INT स्क्वेअर ब्रॅकेट ओपन, नेम ऑफ ॲरे इज ARR इज इक्वल टू न्यू इंट ऑफ 5 म्हणजे 5 साईजचा ॲरेज क्रिएट होणार आहे। सो फर्स्ट इथे बघा ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ 0, सो 0 पोझिशनला काय दिलं आहे 10 नंबर, देन 2 पोझिशनला काय दिलं आहे 20, 4 पोझिशनला काय दिलं आहे 30, टोटल किती 0, 2 अँड 4 ह्या पोझिशनला काय दिलं आहे व्हॅल्यू असाईन केलं आहे ॲरेजच्या। देन आता जो काय आपण ॲरे क्रिएट केला आहे अँड इनिशलाइज पण केला आहे त्याच्या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायच्या असतील तर वी कॅन यूज फॉर लूप। तर फॉर लूप कसं यूज करायचं बघा, ट्रॅव्हर्सिंग ॲरे, फॉर ट्रॅव्हर्सिंग ॲरे, फॉर INT i इज इक्वल टू 0, इंडेक्स स्टार्ट विथ 0, सो आय एक व्हेरिएबल घेतलं विच इज इनिशलाइज विथ 0, देन आय लेस दॅन ARR डॉट लेंथ। आता लेंथ प्रॉपर्टी यूज करून काय, लेंथ प्रॉपर्टीचा यूज काय तर वी कॅन फाइंड अ साईज ऑफ अन ॲरे। तर ARR काय, नेम ऑफ ॲरे अँड डॉट लेंथ प्रॉपर्टीने फाइंड आउट काय होणार आहे त्याची साईज, म्हणजे टोटल 5 म्हणजे आय लेस दॅन 5 अशी कंडिशन चेक होणार आहे, अँड आय प्लस प्लस आय इन्क्रीमेंट बाय 1 अँड कन्सोल डॉट राईट लाईन ने काय केलं ARR ऑफ आय म्हणजे तो आय सॉरी ॲरे काय केलं प्रिंट केलं। सो एक्झिक्युशन कसं होईल, सो ॲरे इंडे सॉरी ॲरे आधी फर्स्ट क्रिएट होईल इथे हिअर, देन ॲरे आपल्याला ॲरे व्हॅल्यू फेच कशा होतील, सो ॲरे इंडे स्टार्ट विथ आय इज इक्वल टू 0 असेल, 0 लेस दॅन एरर ऑफ लेन म्हणजे 5, 0 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू असेल, प्रिंट काय होईल ARR ऑफ 0, 0 म्हणजे काय व्हॅल्यू त्याची आहे 10 प्रिंट होईल, देन आय इन्क्रीमेंट बाय 1 1
वन लेस दैन फाइव कंडीशन ट्रू है, सो प्रिंट कर ए आर आर वन। आता इतने वन अपन वैल्यू घी नहीं है, सो जेव अपन का वैल्यू घत नहीं तो प्रिंट क्या होना जीरो। सो प्रिंट क्या होल त्याची वैल्यू जीरो। देन ए आर अप टू आई इन्क्रीमेंट बाय वन, टू ला काय वैल्यू है 20। देन थ्री ला काय वैल्यू नहीं सो जीरो प्रिंट होईल। देन फोर ला काय वैल्यू है 30, सो 30 प्रिंट होईल आफ्टर फाइव। फाइव लेस दैन फाइव का कंडीशन फॉल्स होईल, फॉल्स आल्यानंतर काय करेल तो लूपच्या बाहेर पडेल। एंड फाइनल आउटपुट काय मिळेल 10 20 10 0 20 0 30। दिस इज द फाइनल आउटपुट ऑफ अरे। सो नेक्स्ट पॉइंट इज डिक्लरेशन एंड इनिशियलाइजेशन ऑफ अरे एट द सेम टाइम। सो देर आर थ्री वेज टू इनिशियलाइज अरे एट द टाइम ऑफ डिक्लरेशन। फर्स्ट वे इज फर्स्ट वे बघा क्रिएट करायचा अरे ऐट द टाइम ऑफ डिक्लरेशन। आय एन टी स्क्वेअर ब्रॅकेट ओपन अँड क्लोज, नेम ऑफ अरे इज इक्वल टू न्यू इंट, साईज स्पेसिफाय करायची फाईव्ह साईज असेल। देन त्याचे व्हॅल्यू इनिशियलाइज करायचे आहेत, डिक्लेअर करायचे कशा युझिंग कर्ली ब्रेस। आता इथे फाईव्ह साईजचे अरे 20 20 30 40 50 अशा फाईव्ह व्हॅल्यू काय केलं आहे अरेमध्ये डिक्लेअर केले आहेत, अँड एंड विथ सेमी कॉलन। हा एक वे झाला। सेकंड वे आहे आय एन टी स्क्वेअर ब्रॅकेट ओपन अँड क्लोज, नेम ऑफ अरे इज इक्वल टू न्यू इंट, विदाउट साईज काय आपण काय करू शकतो वैल्यू पण स्पेसिफाय करू शकतो। सो इथे साईज स्पेसिफाय केलेली नाही, स्क्वेअर ब्रॅकेट फक्त ओपन अँड क्लोज केले अँड त्याचे वैल्यू फाईव्ह वैल्यू डिक्लेअर केले आहेत अँड एंड विथ सेमी कोलन। अँड थर्ड वे इज विदाउट न्यू ऑपरेटर काय करू शकतो आपण डिरेक्टली अरे डिक्लेअर करू शकतो इंटीजर आय एन टी स्क्वेअर ब्रॅकेट ओपन अँड क्लोज, नेम ऑफ अरे इज इक्वल टू डिरेक्टली इन कर्ली ब्रेस मध्ये काय करू शकतो व्हॅल्यू स्पेसिफाय करू शकतो सेपरेटेड विथ कॉमा 10 20 30 40 50 अँड एंड विथ सेमी कोलन। बघा इथे एक्झाम्पल ॲरे डिक्लेअर केला विदाउट युझिंग न्यू ऑपरेटर। सो आय एन टी ऑफ ॲरे इज ए आर आर इज इक्वल टू ॲर नेम ऑफ ॲरे 10 20 30 40 50 अशा फाईव्ह व्हॅल्यूज काय डिक्लेअर केल्या आहेत ॲरेच्या, अँड सो टोटल साईज ऑफ ॲरे इज फाईव्ह। आता ह्या व्हॅल्यू आपल्याला जर फेच करायचे असतील तर वी कॅन यूज सिमिलरली फॉर लूप। फॉर आय एन टी आय इज इक्वल टू झिरो, ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ झिरो, सो टेक आय इज इक्वल टू झिरो आय लेस दॅन ए आर आर डॉट लेंथ। लेंथ प्रॉपर्टी इज यूज टू फाइंड द साईज ऑफ एन ॲरे, अँड आय प्लस प्लस अँड प्रिंट द व्हॅल्यू ऑफ ॲरे आय ए आर आर ऑफ आय, अँड फायनल आउटपुट काय असेल 10 20 30 40 50। देन युझिंग फॉर लूप कशा व्हॅल्यू कराय फेच करायच्या आहेत ॲरेच्या फॉर इच, ते एक एक्झाम्पल बघूया आपण। इथे ॲरे डिफाईन केला आहे, आता ॲरे डिफाईन केला आहे, ह्या ॲरेच्या टोटल व्हॅल्यू किती आहेत फाईव्ह आहे, सो टोटल साईज काय फाईव्ह आहे। ह्या व्हॅल्यू युझिंग फॉर इच कशा व्हॅल्यू फेच करायच्या ॲरेच्या ते बघूया आपण। तर फॉर इचचा सिंटॅक्स कसा आहे, फॉर इच इनसाइड ब्रॅकेट नेम ऑफ व्हेरिएबल, व्हेरिएबल नेम इन ऑफ इन कीवर्ड यूज करायचा अँड देन नेम ऑफ ॲरे, जी काय ॲरेच्या व्हॅल्यू असतील त्या कुठे स्टोअर होतील त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतील अँड ते व्हेरिएबल काय करायचं आहे डिरेक्टली प्रिंट करायचं। सो बघा फॉर इच आय एन टी आय एक न्यू व्हेरिएबल घेतलं आहे आय, इन इन कीवर्ड यूज केला आहे, देन नेम ऑफ ॲरे ए आर आर, ज्या काय ए आर आर ॲरेच्या व्हॅल्यू आहेत त्या कुठे स्टोअर होतील ह्या आयमध्ये, आणि हा आय आपल्याला काय करावं लागेल डिरेक्टली प्रिंट करावं लागेल। सो कर्ली ब्रेसेसमध्ये कन्सोल डॉट राईट लाईन डिरेक्टली आय काय केला आहे प्रिंट केला। सो फायनल आउटपुट काय असेल तुमचं 10 20 30 40 50। सो
व्हाट इज ॲरे? ॲरे इज ए ग्रुप ऑफ सिमिलर ऑफ एलिमेंट्स ग्रुप टुगेदर अंडर ए सिंगल नेम. एन ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ झिरो, देन देर आर थ्री टाइप्स ऑफ ॲरे, सिंगल डायमेन्शनल, मल्टी डायमेन्शनल ॲरे अँड जॅक ॲरे. हाउ टू क्रिएट सिंगल डायमेन्शनल ॲरे यूजिंग INT means any data type, then open or close square bracket, then name of array is equal to new, using new operator, new int of size 5, म्हणजे काय स्पेसिफाय करायचे, साईज. Then you can see the example of array, single dimensional array, and how to fetch the value of array using for loop. Then array at the time of declaration, there are three ways to declare array at the time of declaration. First way is here using new operator and specify with size, then using new operator without using a size, and third way is without use of new operator and size. Then similarly we can print the array using for loop. Then how to print the or traverse the traversing the array values using for each loop, using for each, then for each variable name use in keyword and then name of array, and print this variable name directly. Thank you.